नमस्कार, मी लतिका निंबाळकर, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण फ्लावर बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया. तरी एक चमचा तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा, दीड चमचा तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालेलं आहे, मोहरी अर्धा चमचा, मोहरीनं अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि चांगलं तडतडून द्यायचं. कढीपत्ता आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा, कांदाना चांगला कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचा. कांदा बघा असा चांगला भाजून घ्यायचा. थोडीशी हळद टाकायची, आपण घरी बनवलेली हळद आहे त्यामुळे एकदम थोडी टाकली तर बघा किती कलर येतो. एक इंच आलं आहे आणि एक गड्डी लसूण आहे. देशी लसूण असल्यामुळे चवीला, भाजीला चव चांगली येते बघा. आता ह्याच्यामध्ये एक बारीक आकाराचं टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं, जे आपलं हे टमाटं जरा थोडं सॉफ्ट होईल. बघा आता हे चांगला मसाला आपण भाजून घेतलेला आहे, टमाटं पण बघा सॉफ्ट झालेलं आहे. आता गॅस जरा थोडंसं बारीक करते. आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा धने जिरे पावडर टाकायचे, भाजलेले आहेत बघा, धने आणि जिरे भाजून मी बारीक केलेले आहेत. हा कांदा लसूण मसाला, तुम्ही कोणता पण मसाला टाकला तरी चालेल, भाजी एकदम चवदार होईल अशी. गरम मसाला पावडर, तर मी हे गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला सगळ्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत बघा. आणि की आपण फ्लावर आणि एक 250 ग्रॅम फ्लावर आहे आणि मीडियम आकाराचे दोन बटाटे आहेत, मिक्स करून घेऊया चांगलं. बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मग कशी आपण थोडं मीठ टाकलं होतं, चवीनुसार मीठ टाका तुम्ही. आणि एकदम स्लो गॅस केला, एकदम बारीक मीठ टाकलं आपण, चांगलं हलू आहे. आणि हे जेव्हा आता बारीक गॅसवर बघा झाकण ठेवायचं आहे, कारण मीठ टाकलं त्याला पाणी सुटेल. एकदम स्लो गॅसवर आपण हे शिजून देऊया. 5 मिनटं झाले आहेत बघा, एकदम स्लो गॅसवर ठेवलं होतं. आपण यात काय पाणीचा वापर बिपर काय केला नाही, एकदम बारीक गॅस आहे बघा. मीठ टाकल्यानंतर मी लास्टला बघा मीठ थोडं टाकलं होतं, तर बघा पाणी सुटलेलं. तर ह्याच्यामध्येच बघा हे भाजी शिजते चांगली आणि बिन पाण्याची एकदम फ्लावर एक तर चांगला आणि चवदार असा लागतो. तर आता मी झाकू, एकदम बारीक ह्याच्यावर झाकून ठेवते आणि आपण अधूनमधून चेक करायचं शिजलं आहे का बघूया. आपण स्लो गॅसवर बघा एकदम ठेवलं होतं, तर आपण काढून घेऊया. बघा फ्लावरची भाजी आपली झालेली आहे, त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. बघा पाण्याचा जरा पण आपण वापर नाही केलेला, ते आता तसं शिजून दिलेलं आहे आणि एकदम भाजी छान अशी झालेली आहे. आणि फ्लावर बटाट्याची जर भाजी जर आवडली तुम्हाला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.